नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 12वी सहकार यामधील प्रकरण 5वे सहकारी संस्थेचे हिशेब व हिशेब तपासणी या प्रकरणावर आधारित स्वाध्याय पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न पहिला अ, खालील दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व पुन्हा लिहा. यामध्ये पहिले विधान आहे आर्थिक व्यवहाराची नोंद करण्यासाठी जी पुस्तके ठेवली जातात त्यांना रिकामी जागा म्हणतात. आणि पर्याय आहेत अ, आवक पुस्तके, ब, मालसाठा पुस्तके आणि क, हिशेब पुस्तके. तर यामध्ये अचूक पर्याय आहे क, हिशेब पुस्तके. आर्थिक व्यवहाराची नोंद करण्यासाठी जी पुस्तके ठेवली जातात त्यांना हिशेब पुस्तके म्हणतात. यानंतर दुसरे विधान आहे गिर्दवहीत व्यवहाराच्या रिकाम्या जागा नोंदी असतात. आणि पर्याय आहेत प्राथमिक, दुय्यम आणि मूळ. तर यामध्ये अचूक पर्याय आहे अ, गिर्दवहीत व्यवहाराच्या प्राथमिक नोंदी असतात. यानंतर पुढील विधान आहे तिसरे विधान, दोष दुरुस्ती अहवालात दर्शविलेले दोष संस्थेने रिकाम्या जागा महिन्यात दुरुस्त केले पाहिजेत. आणि यामध्ये अचूक पर्याय आहे ब, 3. दोष दुरुस्ती अहवालात दर्शविलेले दोष संस्थेने 3 महिन्यात दुरुस्त केले पाहिजेत. यानंतर चौथे विधान आहे दोष दुरुस्ती अहवाल हा नमुना रिकाम्या जागामध्ये असतो. तर दोष दुरुस्ती अहवाल नमुना हा ओ मध्ये असतो. नमुना ओ, दोष दुरुस्ती अहवाल नमुना ओ. यानंतर पुढील विधान पाचवे विधान आहे सभासद नोंदणी पुस्तक नमुना रिकाम्या जागाप्रमाणे ठेवणे आवश्यक असते. तर अचूक पर्याय आहे ब, आय, सभासद नोंदणी पुस्तक नमुना आय प्रमाणे ठेवणे आवश्यक असते. यानंतर पुढील विधान आहे सहकारी संस्थेला बाहेरील व्यक्तीकडून आलेल्या पत्रांची नोंद रिकाम्या जागा नोंदवहीत केली जाते. तर पर्यायापैकी अचूक पर्याय आहे अ, आवक, सहकारी संस्थेला बाहेरील व्यक्तीकडून आलेल्या पत्रांची नोंद आवक नोंदवहीत केली जाते. पुढील प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा. आणि यामध्ये 2 गट दिलेले आहेत अ गट आणि ब गट. तर बघूया जोड्या. अ गटामध्ये आहे अ, रोख पुस्तक. तर रोख पुस्तकामध्ये रोख व्यवहारांची नोंद केली जाते म्हणून याची जोडी येईल 3 क्रमांकाची, रोख पुस्तक, रोख व्यवहारांची नोंद. यानंतर आहे ब, आर्थिक स्थितीचे विवरण. तर आर्थिक स्थितीचे विवरण जे आहे तर ते ताळेबंद पत्रकामध्ये दिलेले असते म्हणून याचा पर्याय आहे 6 क्रमांकाचा, ताळेबंद पत्रक. यानंतर आहे क, सभासद नोंदणी पुस्तक. तर सभासद नोंदणी पुस्तक हे नमुना आय असतो, या ठिकाणी येईल 2. सभासद नोंदणी पुस्तक नमुना आय. यानंतर आहे ड, नफा तोटा खाते. तर नफा तोटा खात्यामध्ये निव्वळ नफा आणि तोट्याची माहिती दिलेली असते म्हणून याची जोडी आहे 10 क्रमांकाची. यानंतर आहे अंकेक्षण. अंकेक्षण म्हणजे हिशेब तपासणी करणे. याची जोडी आहे क्रमांक 1. रोख पुस्तक, रोख व्यवहारांची नोंद, आर्थिक स्थितीचे विवरण, ताळेबंद पत्रक, सभासद नोंदणी पुस्तक नमुना आय, नफा तोटा खाते, निव्वळ नफा तोट्याची माहिती आणि अंकेक्षण, हिशेब तपासणी करणे. यानंतर पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क आहे, खालील विधानांसाठी एक शब्द अथवा शब्दसमूह लिहा. आणि यामध्ये पहिले विधान दिलेले आहे विविध खाती समाविष्ट असलेले पुस्तक. उत्तर आहे खातेवही. 2. सहकारी संस्थेने केलेल्या रोख व्यवहारांच्या नोंदी असणारे पुस्तक. उत्तर रोख पुस्तक.
यानंतर तिसरे विधान आहे सहकारी संस्थेची सांपत्तिक स्थिती दर्शवणारे पत्रक. उत्तर आहे ताळेबंद पत्रक. नंबर 4, सभासदाचे नाव, पत्ता, प्रवेश दिनांक इत्यादी माहिती असलेले नोंद पुस्तक. उत्तर आहे सभासद नोंदणी पुस्तक. 5 आहे सहकारी संस्थेचा निव्वळ नफा तोटा दर्शविणारे खाते. उत्तर आहे नफा तोटा खाते. 6 वाक्य आहे वा 6 विधान आहे सहकारी संस्थेचे जमा खर्च तपासणारी व्यक्ती. उत्तर आहे लेखा परीक्षक. 7 आहे सहकारी संस्थेला कायद्यानुसार दरवर्षी आपले हिशेब तपासून घेणे बंधनकारक असते अशी तपासणी, तर अशा तपासणीला वैधानिक किंवा वार्षिक हिशेब तपासणी म्हणतात. मग याचं उत्तर येईल वैधानिक किंवा वार्षिक हिशेब तपासणी. 8 विधान आहे सहकारी संस्थेमध्ये सातत्याने वर्षभर चालणारी हिशेब तपासणी. वर्षभर चालणारी जी हिशेब तपासणी आहे तर ती निरंतर किंवा सतत हिशेब तपासणी. यानंतर पुढील प्रश्न पाहू. प्रश्न 1 ड आहे खालील विधाने चूक किंवा बरोबर ते लिहा. यामध्ये पहिले विधान आहे सहकारी संस्थेच्या दृष्टीने हिशेब तपासणी महत्त्वाची असते, तर हे विधान बरोबर आहे. दुसरे विधान आहे अवैधानिक पुस्तके तयार करणे कायद्याने बंधनकारक आहे. तर मित्रांनो, अवैधानिक पुस्तके जे आहे तर ते कायद्याने बंधनकारक नाही, तर वैधानिक पुस्तके हे तयार करणे हे कायद्याने बंधनकारक आहे. म्हणून या ठिकाणी दुसरे विधान आहे चूक. तिसरे विधान ताळेबंद पत्रक सहकारी संस्थेची सांपत्तिक स्थिती दर्शविते, बरोबर. चौथे विधान आहे हिशेब तपासणीत आढळून आलेले हिशेबातील दोष संस्थेला केव्हाही दुरुस्त करता येतात, तर हे विधान चूक आहे. कारण सहकारी संस्थेला विशिष्ट मुदत दिलेली असते आणि त्या मुदतीच्या आत जे दोष आहेत ते दोष दुरुस्त करावे लागतात, म्हणून चौथे विधान चूक आहे. 5 विधान आहे मालसाठा हा भाग नोंदणी पुस्तकात नोंदविला जातो, तर हे विधान चूक आहे. 6 विधान आहे वैधानिक हिशेब तपासणीनंतर संस्थांना अंकेक्षण वर्ग देण्याची आवश्यकता नसते. पुढील प्रश्न आहे प्रश्न 1 ई खालील विधाने पूर्ण करा. आणि यामध्ये पहिले विधान आहे नफा तोटा खाते नमुना रिकामी जागामध्ये तयार केले जाते. तर उत्तर आहे या ठिकाणी येईल नफा तोटा खाते नमुना नमध्ये तयार केले जाते. दुसरे विधान आहे 2 ताळेबंद पत्रकांच्या मधल्या काळात केली जाणारी हिशेब तपासणी म्हणजे रिकाम्या जागा हिशेब तपासणी होईल. तर ही जी हिशेब तपासणी आहे तर तिला मध्यावधी म्हणतात. या ठिकाणी येईल मध्यावधी. तिसरे विधान आहे संस्थेच्या सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद प्रथम रिकाम्या जागामध्ये केली जाते. उत्तर येईल किर्द वही. संस्थेच्या सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद प्रथम किर्द वहीत केली जाते. चौथे विधान आहे दोष दुरुस्ती अहवाल हा नमुना ओ मध्ये असतो. 5 विधान आहे 50-59% गुण प्राप्त करणाऱ्या संस्थेला रिकाम्या जागा अंकेक्षण वर्ग दिला जातो. उत्तर आहे ब. यानंतर पुढील प्रश्न पाहू. प्रश्न 1 फ आहे अचूक पर्याय निवडा. आणि यामध्ये आपल्याला खाली पर्याय दिलेले आहेत आणि त्या पर्यायांमधून अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर बघूया. 1 नंबर आहे सभासद नोंदणी पुस्तक. तर अचूक पर्याय जो आहे तर तो आहे नमुना आय. यानंतर आहे दोष दुरुस्ती अहवाल नमुना ओ. तिसरे आहे रोखीच्या व्यवहारांची नोंद रोख पुस्तक. रोखीच्या व्यवहारांची नोंद जी आहे ते रोख पुस्तकामध्ये ठेवतात. चौथे आहे नफा तोटा खाते नमुना न.
आणि पाचवे आहे संस्थेची सांपत्तिक स्थिती, ताळेबंद पत्रक. यानंतर पुढील प्रश्न पाहू. प्रश्न पहिला ग आहे, एका वाक्यात उत्तरे लिहा. आणि यामध्ये पहिला प्रश्न आहे, खतावणी म्हणजे काय? उत्तर, रोजकिर्दमध्ये लिहिलेल्या व्यवहारांची नोंद खातेवार ज्या वहीत नोंदतात तिला खतावणी म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, निरंतर हिशेब तपासणी म्हणजे काय? उत्तर, सतत अथवा निरंतर हिशेब तपासणी म्हणजे आर्थिक वर्षातील संस्थेच्या सर्व व्यवहारांचे सातत्याने अथवा नियमितपणे ठराविक काळाने केलेले सखोल परीक्षण होय. प्रश्न तिसरा आहे, वैधानिक पुस्तके म्हणजे काय? सहकारी संस्था कायद्यानुसार जी पुस्तके ठेवणे बंधनकारक असते तर त्या पुस्तकांना वैधानिक पुस्तके म्हणतात. पुढील प्रश्न आहे, हिशेब तपासणीनंतर सहकारी संस्थांसाठी दिले जाणारे अंकेक्षण वर्ग कोणते? उत्तर, हिशेब तपासणीनंतर सहकारी संस्थांसाठी दिले जाणारे अंकेक्षण वर्ग अ वर्ग, प वर्ग, क वर्ग, ड वर्ग हे आहेत. पाचवा प्रश्न आहे, अंकेक्षण वर्ग म्हणजे काय? उत्तर, सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीनंतर लेखापरीक्षकाने दिलेल्या गुणांच्या आधारे सहकारी संस्थेला जो वर्ग दिला जातो त्यास अंकेक्षण वर्ग म्हणतात. तर अशा प्रकारे मित्रांनो, एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न संपलेला आहे. आता पुढील प्रश्न पाहू. प्रश्न पहिला ह आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. आणि यामध्ये पहिले विधान दिलेले आहे, सहकारी संस्थेच्या हिशेब पुस्तकांची तपासणी अध्यक्ष करतो. तर या ठिकाणी अध्यक्ष जो आहे तर तो हिशेब पुस्तकांची तपासणी करत नाही, तर हिशेब पुस्तकांची तपासणी जो आहे तर तो हिशेब तपासणीस करत असतो. म्हणून या ठिकाणी येणार आहे हिशेब तपासणीस. सहकारी संस्थेच्या हिशेब पुस्तकांची तपासणी हिशेब तपासणीस करतो. दुसरे विधान आहे, नफा तोटा खाते संस्थेची सांपत्तिक स्थिती दर्शविते. तर यामध्ये येणार आहे ताळेबंद पत्रक. ताळेबंद पत्रक संस्थेची सांपत्तिक स्थिती दर्शविते. पुढील विधान आहे, दोष दुरुस्ती अहवाल नमुना आयमध्ये पाठविला जातो. आता नमुना आय जो आहे तर तो सभासद नोंदणीशी संबंधित आहे, तर दोष दुरुस्ती अहवाल नमुना ओमध्ये पाठविला जातो. दोष दुरुस्ती अहवाल नमुना ओ. पुढील प्रश्न आहे, आर्थिक वर्ष संपल्यानंतर 3 महिन्याच्या आत हिशेब तपासणी झाली पाहिजे. तर आर्थिक वर्ष संपल्यानंतर 3 नाही तर 4 या ठिकाणी येणार आहे 4 महिन्याच्या आत हिशेब तपासणी झाली पाहिजे. पाचवे विधान आहे, सहकारी संस्थेने केलेल्या गुंतवणुकीचा तपशील कर्ज नोंदणी पुस्तकात नोंदवला जातो. तर कर्ज नोंदणी पुस्तकात नाही तर गुंतवणूक पुस्तकात नोंदवला जातो. सहकारी संस्थेने केलेल्या गुंतवणुकीचा तपशील गुंतवणूक पुस्तकात नोंदविला जातो. यानंतर पुढील प्रश्न पाहू. प्रश्न ई आहे, गटात न बसणारा शब्द शोधा. यामध्ये पहिला प्रश्न आहे अ खतावणी, ब जावक नोंदवही, क किर्दवही आणि ड पोट किर्दवही. तर यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे जावक नोंदवही. पुढील प्रश्न आहे, अ तेरीस पत्रक, ब नफा तोटा खाते, क दोष दुरुस्ती अहवाल आणि ड आहे ताळेबंद पत्रक. तर यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे दोष दुरुस्ती अहवाल. यानंतर तिसरा आहे, अ सूचना नोंदवही, ब शेरा नोंदवही, क तक्रार नोंदवही आणि ड किर्दवही. तर यामध्ये गटात न बसणारा शब्द आहे किर्दवही, कारण किर्दवही हे वैधानिक पुस्तक आहे आणि बाकीचे जे आहे तर ते अवैधानिक आहेत. यानंतर पुढील प्रश्न पाहू.
प्रश्न दुसरा आहे, खालील संज्ञा स्पष्ट करा. आणि यामध्ये पहिली संज्ञा आहे हिशेब तपासणे. संस्थेने आर्थिक वर्ष संपल्यानंतर तयार केलेल्या विवरणपत्रकांची व हिशेब पुस्तकांची केलेली तपासणी म्हणजे हिशेब तपासणी. यानंतर दुसरी संज्ञा आहे सहकार वर्ष. उत्तर, सहकारी संस्था कायद्याच्या नियमाखाली राज्यातील सर्व सहकारी संस्थांचे आर्थिक वर्ष एक समान असावे असे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार संस्थांचे आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे राहील. त्या आर्थिक वर्षास सहकार वर्ष असे संबोधले जाते. यानंतर तिसरी संज्ञा आहे ताळेबंद पत्रक. उत्तर, विशिष्ट तारखेची संस्थेची आर्थिक व सांपत्तिक स्थिती दर्शवणारे पत्रक म्हणजेच ताळेबंद पत्रक होय. यानंतर चौथी संज्ञा आहे नफा तोटा खाते. उत्तर, सहकारी संस्थेचा वर्षभरातील व्यवहारातील निव्वळ नफा किंवा तोटा दर्शवणारे खाते म्हणजे नफा तोटा खाते होय. यानंतर पुढील संज्ञा आहे सभासद नोंदणी पुस्तक. उत्तर, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार प्रत्येक सहकारी संस्थेला सभासदांची नोंदणी पुस्तक ठेवावे लागते. नमुना आय प्रमाणे हे पुस्तक ठेवणे आवश्यक असते. या पुस्तकात सभासदाचे संपूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, सभासद म्हणून दाखल करून घेतल्याची तारीख, प्रवेश शुल्क दिल्याची तारीख, वारसदार व्यक्तीचे नाव, धारण केलेल्या भागांचा तपशील इत्यादींचा समावेश असतो. यानंतर पुढील संज्ञा आहे सभासद सभेचे इतिवृत्त पुस्तक. उत्तर, या पुस्तकात सहकारी संस्थेच्या अधिमंडळाच्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त लिहिले जाते. म्हणून या इतिवृत्त पुस्तकास कायदेशीर महत्त्व आहे. सभांना उपस्थित असलेल्या सभासदांची नावे व सह्या, अध्यक्ष व सचिवाच्या सह्या आणि सभेचा कार्यवृत्तांत इत्यादी तपशील या पुस्तकात दिलेला असतो. यानंतर पुढील संज्ञा आहे अंतरिम हिशेब तपासणी. उत्तर, आर्थिक वर्षाच्या किंवा दोन ताळेबंद पत्रकांच्या मधल्या काळात हंगामी नफा शोधून हंगामी लाभांश देण्याच्या दृष्टीने जी हिशेब तपासणी केली जाते तिला मध्यावधी किंवा अंतरिम हिशेब तपासणी म्हणतात. तर मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आज आपण 5व्या प्रकरणावर आधारित सर्व प्रकारचे जे वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत ते पाहिलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सहकार या विषयाचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.